तेरापंथ युवक परिषदेतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्या वतीनं शनिवारी देशभर मेगा ब्लड डोनेशन ड्राइव्ह अमृत महोत्सव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या अंतर्गत सोलापुरात 3 ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिराला तेरापंथ युवक परिषदेचे अध्यक्ष भावेश सेठिया, चेतन सुराणा, पारस कोचर, कमलेश मांडोत, निर्मल चोरडिया, शांतीलाल कोचर, अमित जैन, गौतम छाजेड, आलोक सेठिया, गिरीश छाजेड, रमेश डाकलिया, जितेंद्र सुराणा, अरिहंत बोथरा, रवींद्र गच्चा, रोहन बंकापुरे, शैलेंद्र घनाते, निलेश शाह यांची उपस्थिती होती। दरम्यान या शिबिराचे संयोजक चेतन सुराणा यांनी याबाबत अधिक माहिती दिली। या दिवशी अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदतर्फे पूर्ण भारतभर 2000 पेक्षा जास्त कॅम्पचं रक्तदान शिबिरचं कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा कॅम्प सोलापूरमध्ये 3 ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। प्रथम आहे यमाडीसी, द्वितीय आहे मार्केट यार्ड, तृतीय आहे मेकॅनिक चौक। ह्या कॅम्पला दाखलिया परिवार, राधा मोतीलाल राधा किसन, श्री पार्श्व जैन सेवा मंडल, जैन सोशल ग्रुप यांचा सहभाग यांनी दिलेला आपल्याला। तरी मी सोलापूरला सर्व सोलापूरला नम्र आवाहन करतो की जास्तीत जास्त रक्तदान करून या शिबिराचं। किती रक्तदान होतील शहरात? शहरात 400-500 रक्तदानाचं आहे टार्गेट आहे। गोपाबाई दमाणी ब्लड बँकेनं या शिबिराला सहकार्य केलं।